येवलासह सर्वत्र लग्नपत्रिका प्रिंटिंग प्रेस वाल्यांना कोरोनाचा चांगलाच फटका बसलाय पत्रिका छापण्याकडे लोकांनी पाठ फिरवल्याचं इतर कार्यक्रमांमध्ये कोरोनामुळं निर्बंध असल्यानं मोजक्या लोकांमध्येच कार्यक्रम आणि लग्न होत असल्या कोणीही या कार्यक्रमाच्या पत्रिका छापत नाहीये याचा फटका आता लग्नपत्रिका आणि इतर कार्यक्रमांच्या पत्रिका छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेस वाल्यांनाही बसत आहे लग्नपत्रिका छापणारे यांना गेल्या सलग दोन वर्षांपासून कोरोनाचा फटका बसताना दिसतोय ऐन मार्चनंतर लग्नाची लगबग असते फुल सीझनमध्ये कोरोनामुळं लॉकडाऊन करण्यात येत असल्यानं सर्वत्र बंद लग्न बंद तर इतर कार्यक्रम बंद त्यामुळं कोणीही पत्रिका छापण्यास येत नसल्यानं प्रिंटिंग प्रेसवाले यांच्या सर्व मशिनरी बंद आहेत ऐन सीझनमध्येही सर्व बंद असल्यानं याचा फटका त्यांच्या उत्पन्नावरही होत आहे गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊनमुळे प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय अत्यंत अडचणीत आलेला आहे प्रिंटिंग प्रेसचा लग्नपत्रिका हा आत्मा आहे आता लग्नपत्रिका छापणंच बंद झालंय लोकं व्हॉट्सअपवर एक पत्रिका तयार करून घेतात आणि मोबाईलला टाकतात त्याच्यामुळे पत्रिका छापणं हा विषय बंद झाला प्रिंटिंग प्रेसवाल्यांनी जे काही भांडवल गुंतवलं आहे त्यांचा येथे जो कारागीर आहे त्याचा प्रश्न आहे येणार दर महिन्याचं लाईट बिल आहे जागा भाडं आहे बिल आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची कमकर्ता झालेली नाही हे सर्व खर्च प्रिंटिंग प्रेसवाल्याच्या अंगावर आलेले आहेत तर याकरता शासनाने काहीतरी या प्र प्रिंटिंग प्रेसला मदत करावी सर्वांना ही विनंती म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आता हे पन्नास लोक लग्नाला असतात त्याच्यामुळे लग्नपत्रिका कोणी छापतच नाही आता एक व्हॉट्सअपवर तयार करून घेतात आणि ती ग्रुपवर पाठवली जाते आणि त्याच्यामुळे प्रिंटिंग प्रेस हा व्यवसाय जो है तो अत्यंत अड़चनित है लोटे मोटे कार्यक्रम जो है संपूर्ण बंद आने लो हजार बीस से जो कोविड चला है उसमें सारे प्रेस वालों का धंधे का बहुत सारा नुकसान हो चुका है कई लोगों ने मशीनरी अपनी बेच चुके हैं और कई बेचने के फिराक में इसलिए शासन से इतनी गुजारिश है कि छोटे मोटे प्रेस वालों की तरफ कुछ तो भी उनको मदद की जाए कम ब्याज के ऊपर उनको कर्ज मुहैया किया जाए ऐसे में अपनी सरकार से गुजारिश करता हूँ प्रतिनिधि संतोष बटाव एसबीएन मराठी यवला